विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. या सरकारमध्ये चाललंय तरी काय? विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरानं बाधित शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतीक्षा आहे आणि वसुली म्हटली की सरकारचा ससा होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की कासव, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून हे सगळे आरोप केले आहेत, ही टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. सरकारमध्ये चाललंय तरी काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरानं बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. पुरामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि हा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांनी हे ट्विट केलेलं आहे. वसुली म्हटली की सरकारचा ससा होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की कासव होतं असं त्यांनी म्हटलंय.